वंजारी सभागृहात नाहीये, ते पटलावर ठेवलेले आहेत. मी जे सत्यजित तांबे, राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत, हे औचित्य आपलं, राज्यातल्या पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत. तुम्हाला कालच औचित्य दिलं आणि आज आल्यामुळे शुक्रवार धक्का बसला असेल, पण तुमच्याकडे पेपर असेल त्या सध्या. सभापती महोदय, राज्यातली अनेक सभापती महोदया, राज्यातील अनेक पत्रकारांच्या अनेक मागण्या या शासनाकडे प्रलंबित आहेत. केसरकर साहेबांचं पत्रकारांनी विविध माध्यमातून या मागण्या मांडण्याचा सातत्याने प्रयत्न शासनाकडे केलेला आहे. पत्रकारांसाठी महामंडळ असलं पाहिजे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना देखील डिजिटल पत्रकार जे आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी एक नियमावली असली पाहिजे. डिजिटल मीडियाचे एथिक्स कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात देखील एक अंमलबजावणीची यंत्रणा असली पाहिजे. अशा विविध मागण्या घेऊन, त्याचबरोबर पत्रकारांना आरोग्यविषयक सोयी सुविधा असल्या पाहिजे, त्यांना वेतन मानधन या सगळ्या सुविधा असल्या पाहिजे, यासाठी अनेक दिवसांपासून पत्रकार जे आहेत ते शासनाकडे मागणी करतायत. आजही आपल्या यशवंत स्टेडियम येथे व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचं उपोषण सुरू आहे. त्याचबरोबर संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ अशा अनेक संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तरी आपल्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभापती महोदया, मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की सगळ्या संघटनांच्या पत्रकार संघटनांच्या एक एक प्रतिनिधींना घेऊन शासनाने एक संयुक्त बैठक तातडीने बोलवावी आणि पत्रकारांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती आहे.